महावीज वितरण कंपनी नागपूर उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांना मारहाण व जीवे ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी नागपूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील मंगलदास पार्कमध्ये ग्राहक महेंद्र यशवंत पाटील यांच्याकडे जुलै 2020 पर्यंत पासून 31,950 रुपये थकीत वीज बिल असल्याने त्यांच्या घरी गेले असता वीज बिल वसुली न झाल्याने उपकार्यकारी अभियंता सचिन माळी, शैलेश गावित, विश्वास गावित, रतिलाल गामजी गावित, अनिल शांतू गावित कर्मचारी ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. उप कार्यकारी अभियंता यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महावीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोलीस स्टेशन आवारात जमले होते. प्रत्येक कर्मचारी घटनेचा निषेध व्यक्त करत उप कार्यकारी अभियंता सचिन माळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळी 5 वाजेला गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार कार्यकारी अभियंता एस एम पाटील हे सदर घटनेनंतर तात्काळ नागपूरला दाखल झाले होते. सोबत नंदुरबार जिल्हा इंजिनियर असोसिएशनचे सहसचिव चंद्रवदन अहिरे यावेळी कार्यालयात उपस्थित राहून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत संघटना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, नागपूर लाईव्ह न्यूज, नागपूर. पोलिसांचं म्हणणं असं होतं की तुम्ही गुन्हा दाखल केला तर खोटे गुन्हे तुमच्यावर लादले जातील आणि ते दाखल करून घेण्यासाठी आमच्यावर राजकीय प्रचंड दबाव आहे आणि ह्या दबावामुळे तुमच्यावरसुद्धा खोटं संकट आणलं जात आहे, खोटं बालंट आणलं जात आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा आणि आमचा सल्ला राहील की तुम्ही केस दाखल करू नये. असं कोणाचं म्हणणं होतं? असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं.